ऑफिसच्या वेळा या विभागणी म्हणजे चोवीस तास आपल्याला असता असतातच ह्या चोवीस तासाचा उपयोग जर का आपण नीट केला वेळेची विभागणी केली काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल ही वर्क फ्रॉम होम करेल त्याच्यानंतर ती येईल ही वर्क फ्रॉम होम करेल तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल बसमध्ये असेल कार्यालयामध्ये असेल इतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल ही आपण नियंत्रित ठेवू शकतो वर्क फ्रॉम होम आहे ऑफिसच्या वेळा विभागणी करा आणि त्याचबरोबरीने ह्या तीन गोष्टी आहेत त्या पाळा ही नवीन मोहीम आहे मी जबाबदार आणि मला खात्री आहे की ही मी जबाबदार ही मोहीम आपण सगळेजण जसं आज आजपर्यंत आपल्याला आपण सगळेजण सहकार्य करत आलात तशीच ही मोहीमसुद्धा आपण आजपासून राबवाल ही मला आशा आहे अपेक्षा आहे आता शेवटचा प्रश्न आहे लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि आपल्यालाही माहिती आहे आपण घरातल्या घरात हो नाही असं बोलला असाल माझं आपल्याला ऐकू येते आपलं मला ऐकू येत नाहीये आणि या प्रश्नाचं उत्तर मी पुढचे आठ दिवस आपल्याकडनं घेणार आहे कसं घेणार येऊन तुम्हाला भेटणार का नाही मी बघणार ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोक ह्या सूचना ज्या आहेत मास्क वापरणं हात धुणं आणि अंतर ठेवणं हे पाळतील आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विना मास्कचे फिरतील बघूया किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे लॉकडाऊन म्हणजे माझं तर म्हणणं स्वच्छ आहे मास्क घाला लॉकडाऊन टाळा शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा